she मी ओळख करून देते आज आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये आहे ज्येष्ठ मुलाखतकार आणि अभिनेता म्हणता येईल त्यांना कॉपीरायटर आहेत ते लेखक आहेत ओळख करून देते सुधीर गाडगेळ यांचे सर कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत आणि मी काही बोलायलाच नकोय आता <laughs> कारण तुम्ही माझ्या समक्ष बसले मी खरंच खूप आनंदी आहे आणि छान वाटतंय खूप भाग्यवान वाटतंय आता तुमची सुरुवात कशी झाली त्याच्यापासून सुरू करूया कारण वेळ खूप कमी आणि गप्पा खूप जास्त आहे तर कसं सुरू झालं मुलाखत दूरदर्शन वगैरे हो। सर्व हो, हो। तर मी कॉमर्सचा विद्यार्थी पुण्यातल्या ब्रहन महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजमध्ये शिकत होतो आणि रितसर ग्रॅज्युएट होऊन नोकरी लागावं ही कुठल्याही मध्यमवर्गीय हो। घरातली संकल्पना मला मात्र नोकरी करायची नव्हती अधिकाधिक माणसांना भेटणाऱ्या क्षेत्रात जायचं होतं असं क्षेत्र म्हणजे पत्रकारिता म्हणून मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच कारण नंतर नोकरी एकदम देत हो, नाही हो, हो। मी उमेदवार म्हणून वेगवेगळ्या वर्तमानपत्रातनं सकाळ केसरी प्रभात अशा पुण्यातल्या वर्तमानपत्रातनं नोकरी करत गेलो आणि पुढे पूर्ण वेळ वर्त पत्रकारांनी पत्रकार काम हो। केलं साप्ताहिकांमधनं काम केलं मनोहर साप्ताहिका माझी मन नोकरी सर्वात शेवटची ते त्या काळातलं किल्लोस्कर ग्रुपचं युवा साप्ताहिक होत एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी ऐशी सलग सात वर्ष मी तिथे काम केलं तीस मार्च ऐंशीला मी त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर पूर्ण वेळ फ्रीलान्स निवेदक सूत्रसंचालक मुलाखतकार म्हणूनच करिअर केली पण मग दूरदर्शन बरोबर पण आपल्या भरपूर आठवणी आहेत हो, आणि मला वाटतं की सुरुवातही म्हणता येईल की सुरुवातीच्या उमेदीच्या काळात तुम्ही इथे काम केलेलं केलं ना त्याबद्दल सांगा एकोणीशे बहात्तर ला सुरू झालं आताच आपण उल्लेख हो, केला तो आम्हाला लक्षात खास आहे <laughs> दोन एक वर्षाने एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला मी पहिला कार्यक्रम केला विजया जोगळेकरांनी मला युवदर्शन कार्यक्रमामध्ये एका युवा चर्चे चर्चेकरता बोलवलं खरं तर बोलवलं तर युवा नियतकालिकाचे आमचे त्यावेळेचे संपादक दत्ता सराफाना पण त्यांनी माझं नाव सुचवलं आणि माझे अनपेक्षितपणे अनिल थत्ते श्रीधर माडगुळकर यांच्याबरोबर त्या चर्चेमध्ये सहभागी होत असताना <laughs> माझा कदाचित ठसा बोलण्याचं उमटला असेल म्हणून मग त्यांनी मला वेगवेगळ्या कार्यक्रमांना बोलवत <laughs> बोल केलं एक त्यावेळेचा मला महत्वाचा उल्लेख टेलिव्हिजनच्या बाबतीत करावा असं वाटतं तो म्हणजे त्यावेळेचे इथले निर्माते तुम्ही सुचवलेला चांगला विषय पण स्वीकारत असत <laughs> पत्रकारिता करत असल्यामुळे मला वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळी माणसं भेटायची तर मातब्बरांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या त्या ज्येष्ठांच्या त्या बोलण्यामध्ये कायम आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या जायच्या त्यातनं <laughs> त्या ज्येष्ठांचं त्या त्या तरुण पण सांगणारा आमची पंचवीशी <laughs> हा कार्यक्रम मी वर्षभर वेगवेगळ्या लोकांना घेऊन केला त्यांच्याकडे जात असताना त्यांच्या घरातली तरुण मुलं झाकळलेली आपल्या वडिलांच्या वलयामध्ये झाकलेली स्वतःचं कर्तृत्व असून त्यामुळे ते त्याच्यावरच मी वलयांकित असा कार्यक्रम केला आणि तर माणसं गावभर भेटत त्यातनं मुलखा वेगळी माणसं हा एक कार्यक्रम केला असे सुरुवातीच्या टप्प्यावरचे माझे कार्यक्रम होते, होते पण मग या कार्यक्रमाच्या काही आठवणी आहेत का आम्हाला ऐकायला आवडतील प्रेक्षकांना ऐकायला आवडतील आता आमची पंचवीसशीचा कार्यक्रम म्हटला तर आमची पंचवीसशी या मालिकेमध्ये त्यावेळेला विनय आपटे किरण चित्रे अरुण काकतकर खास करून अशा वेगवेगळ्या निर्मात्यांच्याकडे मी जयू भाटकर पुढच्या टप्प्यावर पाटणकर आता निधन झालं त्यांचं या सगळ्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं होतं त्या काळामध्ये म्हणजे आम्ही काम करत oh, टेलिव्हिजनच्या oh. मी मराठी युवदर्शन आणि mm -hmm. हिंदी युवदर्शन फारुख शेख करायचा आणि बातम्याला <laughs> बात स्मिता पाटील mm -hmm. असायची जे सगळे पुढे स्टार झाले तर पंचवीशी मध्ये मला लालचंद हिराचंद यांच्यापासून ते अगदी तरतरेच्या क्षेत्रातल्या लोकांपर्यंत त्यांचं तरुणपण जागवण्याचा प्रयत्न मी करत होतो त्यात एक किस्सा साधारण आहे की लालचंद शेठजी ना आपण टेलिव्हिजनचा फॉर्म घेऊन जातो घरी तो पेडर रोडवर घेऊन गेलो मी की मी मुलाखतीला यायला तयार आहे मला विषय मान्य आहे मानधन मान्य आहे मी येतोय सही घ्यायची होती म्हणजे मग आपण डिक्लेअर करणार होतो हो, तर ते बराच वेळ सही करत नव्हते तर बाजूला सौभाग्यवती होती, होती लालचंद होत्या त्या मराठी नाटकं बघणाऱ्या मराठी जाण उत्तम असलेल्या होत्या त्यामुळे अहो करा सही गाडग्यांच्या मुलाखती मी पाहिल्यात <laughs> तर त्यावेळेला आपल्याकडे टेलिव्हिजन वर वेळ कमी आणि माणसं खूप hmm. म्हणून एका वेळेला दोन दोन जणांच्या मुलाखती घेतल्या जात hmm. तर ते म्हणले माझ्या बरोबर कोण आहे ते सांगा मी कम्फर्टेबल आहे का hmm. ते म्हंटल तुमच्या बरोबर शकुंतला परांजपे तर ते पटकन म्हणले शकुंतला परांजपे अरे मग माझी एक अट आहे म्हटलं काय अट आहे ते म्हणले एकोणीसशे सव्वीस सत्तावीस काहीतरी साल सांगितलं त्यावेळेला फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना शकुंतला परांजपेना घेऊन फर्ग्युसन कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये चहा प्याला द्यायचं माझं स्वप्न होत पण तिचा दरारा एवढा होत्या की तिला विचारायचं धैर्य झालं नाही तर म्हणून म्हणे ते राहून गेलं तर आता ती मुलाखती करता माझ्याबरोबर इकडे येतेच मुंबईत तर माझ्या मुंबईतल्या घरी तिला जेवायला घेऊन येणार असशील तर मी येतो आता मी काय विचारणार त्यांचं <laughs> खरंच दरारा होता त्या लोकसाहित्याच्या अभ्यासक लेखिका सगळ्याच होत्या सईच्या आई तर मी थेट पुण्याला गेलो पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरच्या वैशाली हॉटेल शेजारच्या रपू परांजपे रस्त्यावर त्यांच्याच घरचं नाव <laughs> त्या रस्त्यावर त्यांचं त्या बंगला होता आजही तो त्याच अवस्थेत आहे तर त्या, त्या बंगल्यामध्ये मी शिरलो तर तिथे त्या मांजरांशी खेळत होत्या आता मी काय त्यांना विचारणार ना मग मांजर बघून त्याच्यावर म्हटलं की मांजरांची तुम्हाला आवड वाटत तर त्या म्हणल्या आहेस म्हटलं काय झालं नाही म्हणे या मांजरांमध्ये एक तीन बोके आहेत तर म्हटलं बोके आता मला कसं आतमध्ये जाताक्षणी एवढ्या माणसामधनं बोके करणार त्या म्हणजे मी त्यांना नावं पण ठेवले अच्छा मी हाक मारता क्षणी माझ्या पायाशी येतात पाहिजे तुला असं म्हणून त्यांनी हाक मारल्या विश्वनाथ प्रताप सिंग तीनही बोके त्यांच्या पायाशी आले <laughs> त्यामुळे बघा मी हाक मारता क्षणी मला न आवडणाऱ्या माणसांची आणि आवडणाऱ्या माणसांची मी नावं ठेवतो तर त्या मूडमध्ये आलेत बघून मी त्यांना म्हटलं की पंचवीसीमध्ये येत आहे ना त्या म्हणले हो सैनी सांगितलं आहे म्हटलं तुमच्याबरोबर लालचंद हिराचंद आहेत त्यामुळे कोणी का असे ना त्यांची उत्तरं माल द्यायची नाही आहेत ना म्हटलं नाही नाही पण त्यांची एक अट आहे म्हणजे काय अट आहे मग मी सांगितलं म्हटलं सव्वीस साली मध्ये असल्यापासून असं असं तुम्हाला पण तुमचा दरारा खूप होता म्हणून तुम्हाला चहा प्यायला जायचं त्यांना विचारायची भीती वाटली त्यावर त्यांनी काय म्हणावं त्या म्हणलं खुळा येतो त्यावेळेला विचारलं असतं तर त्याच वेळेला गेले असते म्हणे किती पाचशे पंचवीशी पासून मुलखापगळी माणसं ते तर खूप आहेत पण मी दोनच त्यातले सांगतो कारण आपल्याकडे वेळेची खूप मर्यादा आहे एक मी अगदी छोट्यातल्या छोट्या म्हणजे मुलखावेळी माणसं निवडताना मी फक्त वलयांकित मोठी माणसं निवडली असं नाही हो। रस्त्यावर पण वेगळे पण जाणवलं तर त्यांनाही मी निवडलेलं आहे अशी मला मी मुंबई पुणे प्रवास त्यावेळेला करायचो मुंबई परवडायची नाही आणि पुण्यात राहत होतो त्यामुळे मी डेकन क्वीननी सहा सात वर्ष रोज अपडाऊन करायचो तर डेकन क्वीनपासून मला कोणकोण भेटायचं क्वीनच्या टपावर हात ठेवून उभा असलेला कुलकर्णी Oh. हां तो इतका उंच होता आणि त्याला म्हटलं तुला याच्या उंचीचे फायदे तोटे तर तो, तो म्हटला की अरे मला म्हणे काय झोपायचा पलंग आणि जेवणाचं टेबल जरा कम्फर्टेबल ठेवायला लागतं उंचीमुळे म्हणे अवघडल्यासारखं होतं oh, oh. त्याची मुलाखत लाईव्ह होती ती झाली मुलाखत संपल्यानंतर मला एक फोन आला स्टेट बँकमधनं की मी स्टेट बँक ऑफ इंडियाचा कुपर बोलतोय तुम्ही त्या हिझायनेसला घेऊन माझ्या ऑफिसला याल का अच्छा मी त्याला घेऊन त्यांच्या ऑफिसला गेलो कुपर कुलकर्णी यांचं बोलणं झालं आणि एकदम कुपर कुलकर्णीला म्हणाले त्या एक तारखेपासून आमच्या बँकेत नोकरीला येणार का आम्हाला mm -hmm. कळेल ना म्हटलं एखाद्या मुलाखतीनं बेकारीचा प्रश्न सुटत असेल तर चांगली गोष्ट आहे oh. नंतर मला वर्तमानपत्रात उलगडा झाला आंतर बँक बास्केटबॉल स्पर्धेमध्ये स्टेट बँक विजयी <laughs> त्याला त्याच्या उंचीचा तसा फायदा तो त्या बँकेत अजूनही नोकरी करतो एक जण त्या डेकनपीन मध्ये माझ्याबरोबर आला त्याचं नाव माझ्या माहितीप्रमाणे धनंजय कुलकर्णी तो वीर होता काही करायचा म्हणजे बल्ब फोडून तो आमच्या समोर खायचा तर तो एकदा माझ्याबरोबर गाडीत असताना तो म्हणला तू रोज इथे येतो ना आपण जरा दारात राहू म्हटलं काय रे सर्वाधिक फास्ट क्वीन कुठल्या स्टेशन पशी असते म्हटलं डोंबली पशी तर डोंबिली पैसे आम्ही दोघं उभा असताना त्यांनी डोंबिली स्टेशन पास होत असताना डेकन अडकन मधनं उडी दिली टाकून बापरे म्हणला फास्ट गाडीत न उडी मजा आहे त्याचे दोन्ही हातपाय मोडले पुढे तो बराही झाला पण असे झंगडपणे करणारे मुलखा वेगळे लोक होते एक व्यक्ती एक गोखले तुम्ही आय थिंक हो, गोखले हो। भारी तर म्हणजे उलटी पर्वती चढायचे वयाच्या अठ्याण्णवाव्या वर्षी आणि मी त्यांना <laughs> शंभरी ओलांडल्यानंतर भेटलो मी त्यांना म्हटलं ते रोज पळत पहाटे चारला उठून लोणावळ्याला जायचे आणि पळत तिथे हा लोणावळ्यापर्यंत पळत जाऊन पुन्हा परत यायचे आणि मग आपलं वर्तमानपत्राचं दुकान उघडायचे तर त्यांना म्हटलं आता शंभरी ओलांडल्यानंतर चालू आहे का सगळं ते म्हणजे सगळं चालू आहे पैजेनी खाणं पण चालू आहे म्हटलं पैजेनी म्हणजे किती खाता काय नाही म्हणे फार नाही एक चाळीस पंचेचाळीस झिलव्या खातो वयाच्या एकशे दोनाव्या वर्षी त्याच्या आधी तर ते त्याही पेक्षा जास्त म्हणजे खात होते आणि उलटी पर्वती चढायचे त्यांना एका भेटीमध्ये हिटलर पण भेटल्याचा त्यांनी उल्लेख केला होता या पलीकडे एक पुण्यामध्ये एक रेस्टॉरंट आहे तिथनं मी बाहेर पडत असताना तिथे एक भंगार वस्तूची विक्री करणारी बाई उभी होती चारही चाकं पंक्चर झालेली हातगाडी त्यावर मोडकं ट्रान्झिस्टर मोडकं घड्याळ मोडकं सायकलचा पंप hmm. आणि ती पायाशी बसून चहा पीत होती मी तिथून जात असताना ती आपल्या मैत्रिणीला म्हणाली आणखीन पाचशे जमले का की पाच हजार फिक्सला टाकेन मी म्हटलं भंगार वस्तूची विक्रीवाली बाई एवढे फिक्सला म्हणून मी त्या फुटपाथवरनं खाली बसलो आणि त्या बाईनं म्हटलं की ताई तुम्हाला या भंगार वस्तूमध्ये एवढे पैसे मिळतात hmm. मला जरा सांगितलं तर आवडेल मी छोटा पत्रकार आहे तर त्या भंगार वस्तूची विक्री करणाऱ्या बाईंनी काय म्हणावं कोणती गोष्ट कोणाकडनं केवढ्याला कधी घ्यायची आणि कोणाला केवढ्याला कधी विकायची याचं टायमिंग जमलं तर लाख रुपये आमच्या झाले काय बात आहे मस्त एकदम आणि मंडळी अशा गप्पा खूप सुंदर सुरू राहतील पण आता टायमिंग जे आहे ते झालाय ब्रेकच आता घेऊया एक छोटीशी विश्रांती विश्रांती नंतर परत एकदा स्वागत करते नमस्कार मंडळी कार्यक्रम आपण पाहत आहात सह्याद्री वाहिनीवर आणि आपल्याबरोबर आज ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ हे आहेत आणि त्यांच्याशी गप्पा सुरू आहे तर परत आपण कार्यक्रमाकडे वळूया सर खूप मोठी कारकीर्द आहे सगळं इकडे सांगणं शक्यच नाहीये वेळ खूप कमी आहे पण ठळक काही आठवणीत असलेले तुमच्या मुलाखती आणि अनुभव असा असेल ठळक धावत्या स्वरूपात सांगायचं तर पाचही मंगेशकर म्हणजे लता मंगेशकर दिदी आशाताई भोसले उषाताई मीना ताई खडीकर आणि पंडित रद्यनाथी मंगेशकर पाचही जणांचे <laughs> कार्यक्रम ऑडिओ व्हिज्युअल मध्ये आणि स्टेज वर करण्याचं भाग्य मला म्हणजे तुमचं खरं तर एपीजे अब्दुल कलाम पासून घेऊन अगदी माधुरी दीक्षित म्हणा किंवा प्रत्येक क्षेत्रातल्या तुम्ही नामवंत सर्व क्षेत्रातल्या चार पिढ्यांच्या म्हणजे नुसतं मराठी चित्रपट म्हणला तर चंद्रकांत सूर्यकांत चंद्रकांत गोखले आणि ललिता पवार यांच्यापासून मुक्ता परवेपर्यंत गाण्यातल्या ह्या मंगेशकरांच्या सगळ्यांपासून सर्व पार्श्वगायकांपर्यंत oh. कलावंतांपासून राजकीय लोकांपासून सगळ्यांच्याच मुलाखती घेण्याचं बाकी पण मला असं वाटतं याचे किस्से आपण ऐकू पण एक गोष्ट नमूद करायची वाटते की तुम्हाला जसा आनंद होत असेल की या लोकांचे मला इंटरव्ह्यू घ्यायचे किंवा मुलाखती घ्यायचे आहेत पण बऱ्याच लोकांना हे पण आवडायचं अरे सुधीर गाडगीळ आमची घेणार आहे का म्हणून ते आवर्जून यायचे हे खरंच खूप भाग्य नशीब आणि तुमच्या टॅलेंटमुळेच आहे तर सर मंगेशकर कुटुंबियांबरोबर तुमचं वेगळं जे नातं पण निर्माण झालंय ते अनुभव ते सांगा नाही खरं तर अनुभव सांगण्यापेक्षा त्यांचा मोठेपणा आहे की त्यांनी मला मी वयाने ज्ञानाने अनुभवाने गाण्यातल्या अनुभवानी पूर्ण लहान असून सुद्धा त्यांनी स्वीकारला हा त्यांचा मोठेपणा आणि मी आपण कुठेतरी टेलिव्हिजनच्या मुलं खत्कार आहोत म्हणून काही स्वतः आव न आणता नम्रतेनी त्यांना विचारत गेलो ऐकत गेलो कुतुल जागवत गेलो लोकांच्या मनातले प्रश्न त्यांना विचारून आणि उत्तम उत्तम गाणी त्यांची ऐकत असताना त्याविषयीचे किस्से सांगत गेलो म्हणून त्यांनी मला स्वीकारलं असावं पण विशेष म्हणजे एक शंतनुराव किल्लोसकरांचा वेगळेपणा सांगता येईल की ते मुलाखत द्यायला तयार नसत पण मला मुलाखत घ्यायची होती तर मी त्यांच्या वाढीच्या समकालीन समवयस्क असलेल्या लोकांकडे जाऊन त्यांना बोलकं करून त्यांच्याकडनं यांचे व्हीक पॉईंट माहिती करून घेतले म्हटलं आपलं नाहीच बोलल्याचं माहिती असावं त्यात एक वीक पॉईंट असा कळला की त्यांना ऑपेराची आवड खूप होती आणि ऑपेरा दाखवायला आवडत असत तर त्यांची मुलाखत त्यांच्या पुण्यातल्या लकाकी बंगल्याच्या हिरवळीवर चित्रीकरण सुरू झालं तिथे बोलत असताना ते ठरल्याप्रमाणे काही उत्तर नीट देतच नव्हते त्यांचं म्हणणं एवढंच होत की मी काय बनवतो शेतात चालणारी इंजिन त्या इंजिनांचा आवाज जर उत्तम येत असेल तर त्यातनं किर्लोस्करच बोलत असतात वेगळं कशाला बोलायचं बोला <laughs> मग मी काय केलं मी त्यांना म्हटलं सर मुलाखत दे बाजूला तुमच्याकडे सिडनीचा ऑपेरा आहे का तर तेव्हा हां त्यांचा तो वीक पॉईंट होता ना त्यांनी मला घरात नेलं ऑपेरा ते सगळं लावलं ऑपेरा दाखवायला सुरुवात केली आणि ऑपेरा पाहावा कसं हे सांगायला सुरुवात केली ते मूडमध्ये आलेत हे लक्षात आल्यानंतर माझ्यातला मूळ पत्रकार जागा झाला आणि मूळ पूर्वनियोजित प्रश्न मी त्यांना सगळे विचारत गेलो ते सगळे विचारून त्यांच्याकडनं सगळी उत्तरं काढून घेऊन मी खुश होऊन त्यांच्या बंगल्यामधनं बाहेर पडत असताना त्यांनी मला पुन्हा बोलवलं आणि म्हणले तुला काय वाटलं माझे वीक पॉईंट काढून माझ्याकडनं सगळ्या प्रश्नांची उत्तरं काढून घेतली हे मला कळलंच नाही असं तुला वाटतंय की काय <laughs> काय ग्रेटपणानं <पड़ा> <laughs> तर म्हणे मला तुझा अप्रोच आवडला म्हणून मी तुला उत्तर दिली पण पुन्हा असं कधी कोणाला गृहित धरत जाऊ नको असे oh. खरं सांगू का मी आता जवळजवळ चार एक हजारपर्यंत मुलाखती माझ्या झाल्यात यातल्या प्रत्येकाने त्या भंगारवालीपासून शंतनुराव किल्लोस्करांपर्यंत प्रत्येकानं मला काही ना काहीतरी शिकवलेलं आहे सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या कलावंतांनी सुद्धा माधुरी दीक्षितचे संस्कार लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्यावरही जाणवले आणि अमिताभ बच्चनची काम करण्याची पक्की तयारी आणि कुठलीही गोष्ट कॅज्युअल न घेणं हे मला विशेष जाणवलं मी अगदी धावत्यासोबत माधुरी दीक्षित यांची मी पहिली मुलाखत रुपारेल कॉलेजच्या मैदानावर चतुरंगाच्या व्यासपीठावर घेतली तिथे त्यांनी काय करावं पहिलं मुलाखत सुरू करताना ते म्हटलं म्हणजे बाकी किस्से सगळ्यांना माहितीच आहेत मी वेगळे पण सांगतो त्या म्हणालं की एक मिनिट मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी त्या ले ले खाली उतरल्या खाली राजदत्त सुलोचनाताई असे सगळे मराठीतले दिग्गज बसले ते या अत्यंत त्या काळात लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या अभिनेत्रींनी तिथे खाली जाऊन सगळ्यांना खाली वाकून नमस्कार केले वर आल्या आणि म्हटलं आता सुरू कर आम्ही किंवा मी, मी सॅन ला त्यांची मुलाखत केली विश्व परिषदेमध्ये मराठी मरा संमेलनात तिथल्या तर मी म्हंटल आपण नेहमी म्हणतो ना की तुम्ही आता काही तुमच्या नाटकातला डायलॉग दाखवा किंवा हे म्हणून दाखवा हा। तर त्या म्हणाल्या मी आज बघ वेगळी एक गोष्ट करते आणि त्यांनी एक बंदिश म्हटली आणि त्यातनं या फक्त अभिनेत्री नाहीत फक्त नर्तिका नाहीत तर त्या उत्तम गाणं शिकलेल्या पण आहेत हे वेगळे स्वरूपात त्यांना कळलं ही हुशारी या नंबर एकच्या माणसांकडे असते अमिताभ बच्चन, बच्चन हो। अमिताभ बच्चनच्या बाबतीत तर असं म्हणते की बारीक बारीक गोष्टीचा सविस्तर विचार करण्याची त्यांची जी क्षमता ती कमाल वाटली आम्हाला एका पुण्यातल्या साहित्य संमेलनाच्या मी बोलवायला गेलो तर ते म्हणले की व्हॉट टू डू हो oh. म्हटलं तिथे साहित्य संमेलन आहे आपण राय बच्चनांचे चिरंजीवात तर त्यांची एक कविता हिंदी आणि नंतर पंधरा हजार मराठी रसिक आहेत त्यांच्याकरता एक मराठी कविता म्हणा मराठी विच वन <laughs> म्हटलं लाभले अमा असं भाग्य बोलतो मराठी तेवढे वेट 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 त्यांनी ती कविता सविस्तर माहिती करून घेतली पाठ केली नंतर फोन करून ती म्हणून दाखवून करेक्ट त्यांना विचारलं आणि मग दुसऱ्या दिवशी लोकांसमोर येऊन अस्सल मराठीमध्ये ती कविता लोकांसमोर सादर केली लोकप्रियतेच्या शिखरावर गेल्यानंतर सुद्धा लोकांसमोर परफॉर्मन्स करण्यापूर्वी परफेक्शनचं हे जे वेल्ड आहे ना आणि त्याकरता करण्याची तयारी आणि जागरूकपणा खरं आहे नक्कीच आणि जसं तुम्ही सांगितलं की म्हणूनच असे दिग्गज जे कलाकार किंवा व्यक्ती असतात ते एवढे मोठे होऊ शकतात अन्यथा शक्य नाहीये पण आता म्हणून मी आता लगेच हा प्रश्न विचारते की आजच्या काळात तुम्हाला काय चित्र दिसतं आजचे जे अँकर्स आहेत किंवा कलाकार आहेत त्यांच्यामध्ये असं म्हणजे नम्रपणा म्हणा किंवा प्रयत्न करण्याची आणि मेहनत करण्याची तयारी ही दिसते काही उत्तम आहेत नवीन कलावंत उत्तम आहेत फक्त काय आहे त्यांना रेडी स्क्रिप्ट मिळतं आणि सर्व इन्स्ट्रक्शनमध्ये पूर्ण बांधून टाकलं होतं त्यांना कितपत स्वातंत्र्य मिळत असेल मला डाऊट वाटतो मला माझं सूत्रसंचालन करत असताना शब्दही माझे होते अभिनयही माझा होता <laughs> प्रेझेंटेशनही माझं <माजा> होतं आणि <laughs> समोरची माणसंही आपल्याला स्वतःला आपल्यातला समजणारी अशी उत्तमोत्तम वेगवेगळ्या क्षेत्रातली दिग्गज असून ती मिळाली म्हणून खर तर आम्ही लोकांपर्यंत उत्तम संवाद असतो तुम्ही जसं हे किस्से सांगितले हे सगळे साधारण गंभीर होते पण काही मजेशीर किस्से आठवणीत आहेत का <laughs> मी एक कार्यक्रमच करतो म्हणजे माझा मुलखान वेगळी वरचा मुलखा वेगळी माणसं मालिका गाजली ना त्याच्यामध्ये मी वर्षभरामध्ये पन्नास मुलाखती घेतल्या होत्या काहीस वेगळं जगणाऱ्या वेगळं वागणाऱ्या अस्सल मराठीमध्ये ज्यांना झंगड म्हणता येईल अशा तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल पण पन्नास झंगड माणसं निवडण्याकरता मला पुण्याच्या बाहेर जावं लागलं नाही <laughs> तर त्या सगळ्या मुलाखतींचा तो कार्यक्रम हिट झाला होता म्हणून मी आता जो एकपात्री किस्से कथनाचा का फक्त कार्यक्रम करतो त्याचं नाव मुलखावेगळी माणसंच आहे आणि तो मी जगभरच्या मराठी जगभरातल्या मराठी मंडळांमध्ये आता जवळजवळ सगळ्या देशांमधनं मी तो केला तर तो व्यावसायिक कार्यक्रम असल्यामुळे त्याचे काय सांगणार किस्से पण तरी वेगळ्या वर्णांनाच तुम्हाला कोणाबद्दल ऐकायला आवडेल तुमचे शरद तळवलकर अहो हे मला माझं भाग्य आहे की आचार्यत्रे मिळेल त्याल मी अगदी शाळेत होतो पण आचार्य यात्रे काय यशवंतराव चव्हाण काय नाथपै काय अशा सगळ्या मातब्बर माणसांचं वक्तृत्व मला उत्तमोत्तम ऐकता आलं आणि खुसखुशीत रिस्पॉन्ड आहे सगळ्यात आमच्यातले सोपं साधं बोलणारे माणसं दोन असतो हजार अथवा दोन लाख गप्पा मारल्यासारखं बोलणारे म्हणून मला ते खरंच ग्रेट वाटतात तर मला वाटतं शरद चळवळकरांच्या साठीला पुण्यातल्या रेणुका स्वरूप शाळेच्या मैदानावर ते सूत्रसंचालन करणार होते म्हणून मी आवर्जून पहिल्या रांगेत बसलो होतो स्वतः ते करणार होते शरद चळवळकरांच्या साठीचं तर त्यांना पहिलं वाक्य काय म्हणतात याची मला उत्सुकता होती त्यांनी पहिलं वाक्य काय म्हणावं आमच्या सिनेमाच्या रंगेल दुनियेमध्ये हा शरद असून सुद्धा हा अत्यंत सरळ साधा अत्यंत सरळ मार्गी माणूस आहे आणि असं काही वेगळं सांगितलं की, <laughs> की पुण्यात पुरावा द्यायला लागतो म्हणून सांगतो त्याचं नाव बघा शरद तळ वडिलांबरोबर जाऊन किंवा आणि कोणाकोणांबरोबर जाऊन ऐकलेले त्या शाळेच्या काळात होलं होतं म्हणून एक आठवतोय की पु ल देशपांडे व्यासपीठावर बसलेले होते आणि आचार्य अत्रे असे Uh, सभागृहातनं येत होते धिपाड शरीराष्टी सांभाळत त्यांना तसं पाहिल्यावर पुलं आपल्या शेजारच्या माणसाला म्हणाले तो यम आला बघ यम माईक चालू होता त्यांच्यापर्यंत शब्द जाऊन पोचले आत्रेस ते ते काही बोलले नाहीत ते शांतपणाने व्यासपीठावर माईक हातात घेतला आणि म्हणाले मला याला उशीर झाला कारण मला आ घेऊन येणारा रेडा आधीच इथे येऊन बसला आहे मजा असायची पण मला सर्वात माझी विकेट घेतलेला एक किस्सा मी आवर्जून सांगतो माझ्या कार्यक्रमात तो ऐकायला आपल्यालाही आणि आपल्या मुंबई दूरदर्शनच्या सगळ्या चाहत्यांनाही आवडेल मॉरिशसच्या जागतिक मराठी परिषदेमध्ये निवेदन मी करत असताना तिथे माझं बोलणं चालू होतं आणि अचानकपणे पु ल देशपांडे प्रख्यात एकेकाळच्या भावगीत गायिका माणिक वर्मा यांना घेऊन आतमध्ये आले आणि मला खालनं माझं बोलणं चालू असताना म्हणाले अरे जागतिक कीर्तीची भावगीत गायिका आहे तिला वर बोलावून विचार काही अशा वेळेला आता आपणही निवेदन करताय म्हणून सांगतो की निवेदकांमध्ये अनेक ज्या गोष्टी तयारीच्या वाचनापासून अनेक गोष्ट अपडेट असायला लागतं त्याच्या जोडीला आणखीन एक करायला लागतं हे त्या क्षणी मला कळलं की माझं एका विषयावरचं निवेदन चालू असताना हे मुलं मला काही वेगळं करायला सांगता तर पटकन माझ्या अंतर्मनामध्ये माणिक वर्मांचा बायोडाटा सुरू झाला <laughs> की या माहेरचं माणिक दादरकर पुण्यात राहणाऱ्या अमर वर्मा नावाच्या परप्रांतीयाशी लग्न जमलेलं ते गाण्यातनं फुललेलं आणि त्यांच्या गाण्यामुळे अनेकांची प्रेम जमलेली हे एका अंतर्मनामध्ये चालू आणि त्याच वेळेला मी बाहेरनं वेगळं बोलतोय माझं आधीचं बोलणं मराठी परिषदेबद्दलचं संपलं आणि पुला म्हटलं विचार केला माणिकबाईंना तर ह्या बॅकग्राऊंडच्या मनात विचार केल्यामुळे मी पटकन म्हटलं म्हटलं माणिकताई माणिक दादरकरची माणिक वर्मा होताना तुम्हाला तुमचं कुठलं भावगीत उपयोगी पडलं यावर हशा आला आणि त्या काही उत्तर देणार त्याच्या आधीच पुलं मला म्हणाले अरे तिच्या वर्मावर कशाला घाला घालतो त्यावर मी पटकन त्यानं म्हंटल भाई म्हंटल त्यांच्या वर्मावर मी कोण घाला घालणार त्यांचा वर्मा अमर आहे आणि या उत्स्फूर्ततेला त्यांनी भरभरून मला प्रतिसाद आता असाच उत्स्फूर्तपणा ज्याच्यामुळे तुम्ही अँकर म्हणून घडले तर तुमच्या कॉलेजचा केस चा पटकन, पटकन खूप कमी मी कॉमर्स कॉलेज मध्ये होतो आणि तिथे सगळे दंगा करणाऱ्यांची खूप गर्दी होती आणि <laughs> मी पहिल्यांदीच स्टेजवर जात होतो आणि <laughs> एकूणातच <तो> पहिल्यांदी <laughs> जात होतो त्याला माझे केस खूप वाढलेले होते तर मी स्टेजवर एका ऑर्केस्ट्राचं निवेदन करायला म्हणून जात होतो तर मी असा स्टेजवर पोचलो आणि दंगा करणाऱ्या ग्रुप म्हणणं पाठीमागन आवाज आला अ गाडगे कटिंग करून या ना हशा आला आणि माझी फजिती झाली असं वाटत असताना मी पटकन त्या आवाजाच्या दिशेने बघितलं आणि म्हटलं अरे तुम्ही तिथेच वाटतं मी तुमचीच वाट बघत होतो मध्यंतरामध्ये आतमध्ये या आणि माझी करून टाका <laughs> या उत्स्फूर्त उत्तरामुळे तिथे तर तो दंगा करणारी पोरं थांबलीच पण पुढची चारही वर्ष मला कधी कोणाचा त्रास झाला नाही आणि हे खूप लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की अँकरनी असंही असायला पाहिजे हे गरजेचं आहे सर खूप कमी गप्पा आपल्याला करता आला पण वेळ खूप कमी आहे ता त्यामुळे त्याच्यासाठी माफी आणि तुम्ही आले कार्यक्रमात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद खूप छान वाटलं थँक्यू सो मच